भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धी विनायक हिरो इथं. फोन 2 21 25 22 आणि 23. सांगली महापालिका आयुक्त व कर्मचाऱ्यांच्या बद्दल सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले. सांगलीतील सामाजिक कार्यकर्ता यांनी चक्क सांगली महापालिकेच्या आयुक्तांबद्दल आपल्या फेसबुकवर खळबळजनक पोस्ट टाकली आहे. आयुक्तांना चक्क श्रद्धांजली वाहण्याची ही पोस्ट आहे. आयुक्त यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी आज 4 वाजता या, तसेच वॉर्ड क्रमांक 12 मधील सर्व स्वच्छता कर्मचारी यांचं निधन झालं असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाचा मजकूर आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे सांगली महापालिका आणि कर्मचारी यांच्यात संताप निर्माण झाला आहे. ही पोस्ट टाकणाऱ्या आरोपीवर कारवाईसाठी महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी रात्री उशिरा शहर पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दिली आहे. मध्यरात्रीपर्यंत मनपा अधिकारी कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मारला होता. याच्या निषेधार्थ सांगली महापालिका कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केलं असून शहरातील सर्व स्वच्छता कर्मचारी सकाळपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. याबाबत शहर पोलिसात महापालिकेच्या वतीने उपायुक्त स्मृती पाटील यांनी फिर्याद दिली आहे. फेसबुकवर आयुक्त पटेल नावाच्या व्यक्तींनी अतिशय हीनकारक वक्तव्य त्या फेसबुकवर केलेलं आहे की उद्या 4 वाजता आयुक्त बंगल्यावर या, त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला. वास्तविक वैयक्तिक स्वरूपाच्या टिप्पणी करू नये. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण वैयक्तिक स्वरूपाच्या टिप्पणी करू नका. ह्या कामकाजाच्या बाबी आहेत, कामकाजाच्या स्वरूपात काहीही बोला, आमचं काही म्हणणं नाही आहे त्याबद्दल. पण वैयक्तिक स्वरूपाची टिप्पणी आणि अतिशय मनाला लागणारी ही टिप्पणी असल्यामुळे आम्ही 10:30 पावणे 11 दरम्यान आम्ही शहर पोलीस स्टेशनला, मी स्वतः आणि जवळजवळ 150 ते 200 माझे कर्मचारी अधिकारी सोबत होते. आणि त्यानंतर DYSP साहेबांना फोनवर सुद्धा बोलणं झालं. तिथं आल्यानंतर शेख नावाचे अंमलदार होते. शेख नावाच्या अंमलदारांनाही आम्ही सांगितलं की आम्हाला द्यायची आहे, तर अजिबात त्यांच्याकडून काही प्रतिसाद नाही. त्यावेळेला त्यांनी लेखी तक्रार द्या म्हटलं, लेखी तक्रार दिली, ऑनलाईन FIR करा म्हटलं, ऑनलाईन FIR केला. पण जवळजवळ रात्री 2:30 वाजले तरी कसलीच ॲक्शन घेतलेली नाही. ठीक आहे, तुम्हाला काय कायद्यातील तरतुदी आणि NCE दाखल करायची, ॲटलिस्ट ताकीद तर करायला त्या व्यक्तीला आणलं पाहिजे. एक उच्च पदस्थ अधिकारी महापालिकेच्या प्रमुखाच्या विरुद्ध असं वक्तव्य असताना स्ट्रिक्ट ॲक्शन, लगेच ॲक्शन व्हायला हवी होती. PI नव्हते तिथे, PI 2:30 वाजेपर्यंत तिथे नव्हते. ही अतिशय म्हणजे मी स्वतः 4 ते 4:30 पोलीस स्टेशनला आहे, तरीसुद्धा काही झालेलं नाही आहे. आज फेसबुकवर दिसते की त्यांनी ते 1:30 वाजता त्यांना घेतलं आणि ताबापोती त्या व्यक्तीने ताबा घेतलेला असं काहीतरी पत्र फेसबुकवर दिसते. अतिशय चुकीचं आहे. आम्ही CCTV ची फुटेजची मागणी करू, ही बाब चुकीची, कारण आम्ही स्वतः 2:30 वाजेपर्यंत तिथं होतो आणि आम्हीच मागणी करत होतो की त्या व्यक्तीला आणा म्हणून. आमच्या समक्ष तर काही काही दिसलेलं नाही, आम्ही बघू ते, आम्ही मान्य, पण हे चुकीचं आहे. गेले 3 दिवस डॉग व्हॅनचा आमचा जो स्टाफ आहे तो एक व्यक्ती खंडणी मक्खन त्रास देतो म्हणून ते FIR नोंद करण्यासाठी 3 दिवस झाले केले नाही, कालही केले नाही. माझ्या समक्षही आम्ही सांगितलं की तोही गुन्हा नोंद करा आता, तर तोही गुन्हा नोंद करून घेतलेला नाही आहे. तर हे अतिशय जर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर आम्हाला एवढा त्रास होत असेल तर फार सामान्य राहून. पण आज आमची म्हणजे आमच्या प्रमुखाची बदनामी म्हणजे आमच्या सगळ्यांचीच बदनामी आहे. आम्हाला सगळ्यांनाच ही वागणूक आहे आणि एखाद्या व्यक्तीने असं वागणं आणि त्यावर काहीच ॲक्शन आणि कॉग्निझन्स न घेणं ही अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे आमच्यासाठी. म्हणजे सगळं सर्व कर्मचारी रात्रीही चिडलेले होते, आत्ताही काम बंद आंदोलन केलेलं आहे त्यांनी, की जर काहीच ॲक्शन होत नसेल तर आम्ही काम करत नाही काम. तर हे सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत काही ठोस त्यांनी निर्णय घेणार नाही, त्यात ॲक्शन घेणार नाही, तोपर्यंत आम्ही काम करणार नाही.